योगियांचा देव, योगियांचा देव, परब्रह्म चैतन्याचा पुतळा तुझ, सगुण मनोखी निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदु रे, देखिला 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 हो, योगियांचा देव, योगियांचा देव। योगियांचा देव या अभंग मालिकेत मी अपर्णा निमकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पाषाण युगातील इतिहासानुसार या भूतलावरचा बहुतांश मानव प्राणी हा भक्तिज्ञानाशिवाय अमानवी कृत्य करणारा असा आहे। दया, क्षमा, शांती या तत्वांची जाण नसणारा असा आहे। वेदपुराणातील हेच ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी साध्या सहज मराठी भाषेतून सर्वसामान्यांना दिले आणि भक्तिमार्ग हा 12व्या शतकानंतर सोपा झाला। अर्चना कदम सादर करीत आहेत अभंग। वारकरी संप्रदायातील उत्सवाबद्दल बोलत आहेत उमेश चौधरी। महाराष्ट्र ही संतांची भूमी, अधिकाधिक संत महाराष्ट्रातच आहेत याचा दृष्टांत आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला येतो। आणि हे एकादशीचे दिवस आम्हाला सणांसारखेच, कारण वारकऱ्यांचे दर्शन आम्हाला त्या दिवशी होत असते। भेटीगाठीचा योग जुळून येतो,
विविध दिशेने विविध संतांच्या पालख्या येतात. असा हा आनंदा सोहळ्याचा क्षण आम्ही ज्याची दरवर्षी आतुरतेने वाटच पाहत असतो. आषाढी एकादशीला आमची पावले पंढरीच्या दिशेने वळू लागतात. खरे तर ते दिवस सुगीचे नसतात, पण आम्ही वारकरी खिशात पैसा असो नसो, पायात वाहन असो नसो, येण्याजाण्यासाठी वाहन असो वा नसो, आम्हाला फक्त ओढ असते ती पांडुरंगाच्या दर्शनाचीच. त्याला डोळे भरून पाहण्यासाठी आम्ही आतुर झालेलो असतो. आम्हाला परमार्थ प्राप्त होतो पांडुरंगाच्या दर्शनानेच, त्याचे नित्य गुण गाऊनच. असे दिवस, अशी भक्ती, असं दर्शन ज्या दिवशी घडतो तो आमचा सणाचा दिवसच, तो आमच्या उत्सवाचा दिवस. दुसरे म्हणजे दर दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठेतरी भजन, अभंग, कीर्तन सोहळा चालूच असतो. या भक्ती उपासनेला कुठंच खंड दिसत नाही. त्यामुळं दर दिवस आमच्यासाठी उत्सवाचा दिवस. जर तुम्ही विचारलं या अभंग कीर्तनातून तुम्हाला काय मिळतं, तर त्याचे उत्तर एकच आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वेद विद्येचे ब्रह्मज्ञान मराठी बोलीभाषेतून ज्ञानेश्वरी लिहून आम्हा वारकरी मंडळींना खूप मोठं ज्ञान ग्रंथ दिला, ज्याला आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो त्याच मराठी भाषेतून, यासाठी आम्हाला संस्कृत भाषा जाणून घेण्याची आवश्यकता नाही. हे आमच्या संतांनी, वारकऱ्यांनी आम्हाला सांगितले. हे वेद विद्येचे ज्ञान मराठीतून अभंगाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनांपर्यंत आम्ही रात्रंदिवस पोचवण्याचा प्रयत्न करतो. पुढे याचा परिणाम आम्हाला जो अनुभवास येतो व जो समोर दिसतो तो आम्हाला सत्यकर्माचाच मार्ग दिसतो. आणि असा सत्यकर्माचा मार्ग आम्ही बोलून दाखवत नसून आम्ही तो करून दाखवतो. यादवराज फड एक छानसा अभंग ऐकवतात. तुझी घड़िया घड़िया गूंज बोल कारे तुझी
वसंत शेठ पाटील आपल्या समोर एक छानसा अभंग सादर करीत आहेत. माझी आजीवासी एची पैविसा, माझी आजीवासी एची पैविसा, माझी आजीवासी एची पैविसा. तुझे पाय तुझे पाय चित्ती पांडुरंगा, माझी आजीवासी एची पैविसा, माझी आजीवासी एची पैविसा, माझी आजीवासी एची पैविसा. पांडव झाले से पुरते भांडवल गाठी, झाले से पुरते समाधान चित्ती मानिएले, समाधान चित्ती मानिएले, माझी आजीवासी एची पसरू. उदंड पुचारे मांडला पसरू, रूपावरी भारू आवडीचा, रूपावरी भारू आवडीचा, माझी आजीवासी योगियांचा देव ही अभंग मालिका दिवसेंदिवस रंगतच चाललेली आहे आणि आपणही पांडुरंगाच्या भक्तिरंगात रंगून जात आहोत. ही अभंग मालिका आपल्याला कशी वाटली हा अभिप्राय आम्हाला ह्या पत्त्यावर जरूर कळवा.
कृष्णा पवार सादर करीत आहेत एक अभंग। मागे पुढे विठ्ठल भरला भरला, मागे पुढे विठ्ठल भरला भरला, पिता ठावा कोठे नाही नाही उरला, पिता ठावा कोठे नाही नाही उरला, मागे पुढे विठ्ठल गाऊ तारी विठ्ठल गाऊ,
Thank you.